रवी पवार आपणास विनंती आपण व्यासपीठाजवळ यायचे. रवी पवार धावसंख्या आपण पाहतो धावफलका अंकित झालेत एकूण 27 धावा माफक धावसंख्या आहे धावफलकावर जस्ट 27 अँड टोटल 3 विकेट लॉस. या एंडने मात्र फलंदाजी जास्त करावी लागेल. आता मात्र झुंडबीट संघाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल चांगले फटके दाखवावे लागतील आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल तो अतुल पाटील. फिंगर रोल केलेत गुड बॉलिंग अँड ड्रॉप. इथे होते ती चूक यष्टी रक्षकाकडून. सचिन पाटील चूक करतायत झेल सोडलाय तो तुषार पाटीलचा. बघायचं याची किंमत किती मोजावी लागेल ती कुशाल स्पोर्ट्स सापाडे या संघाला. एक मोठी विकेट मिळवण्याचं एक स्वप्न होतं गोलंदाज अतुलचं पहिल्या चेंडूवर. खूप चांगला चेंडू फिंगर रोल केले होते पुन्हा परत त्या चेंडू भोवती. फुलटॉ चेंडू खराब चेंडू आणि उत्तर योग्य पाहायला मिळते. मागचा झेल सोडलाय असं उत्तर देत असताना तुषार पाटील आपल्या बॅट मधून षटकार. षटकार आलाय तो फलंदाज तुषार पाटीलच्या बॅट मधून. याच फटक्यांची गरज आहे झुंडबुली या संघाला. धावसंख्या 33 षटक क्रमांक 4. फिंगर रोल करायचा प्रयत्न करतायत एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करतायत प्रयोग करण्याचा प्रयत्न करतायत. वेगवान चेंडू वेगवान उत्तर तुषार पाटील ऑन फायर सीमार्शवायर षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 50 अप 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 51. तुषारनेच मगाशी अतुलच्या विरुद्ध 3 चौकार वसूल केले. आता मात्र षटकाराची भाषा बोलते त्याची बॅट. वेगवान चेंडू अजून एक धमाका. वॉट अ बॅटिंग पॉवर पॅक बॅटिंग. 5 चेंडूतले 5 ब्लास्ट षटकार. प्रेक्षकांना फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. अर्धशतक स्पर्धेचा झळकावते तुषार पाटील. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ बॅटिंग सेन्सेशनल बॅटिंग फ्रॉम तुषार पाटील.
15 चेंडूत कुठल्या त्या तब्बल 10 मैदानाच्या आतमध्ये बरोबर 50 काय फलंदाजी केली आहे. फलंदाज एका बाजूने फक्त येत होते, हजेरी लावत होते, जात होते, पण या षटकामध्ये आपलं पोटेन्शियल, आपली गुणवत्ता, आपल्याकडे असलेला लौकिक, आपला परफॉर्मन्स आणि आपल्या बॅटमध्ये असलेली जिद्द त्याने दाखवली आपल्या बॅटमधून. वॉट अ बॅटिंग, सच अ सेन्सेशनल बॅटिंग. सचिन पाटीलने जी चूक केली एसटीच्या मागे, त्याचं उत्तर आता मात्र कुशाला स्पोर्ट्स सापाटी सांगायला लागतंय.